बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। चांदवड मध्ये आज क्रमजनक प्रकार उघडकीस आला आहे। चक्क रेमडेसिवीरच्या नावाखाली बुलीचे इंजेक्शन विकणाऱ्या आरोपीला चांदवड पोलिसांनी गजाआड केले आहे। मागील काही दिवसांपासून प्रबंधुए महाराष्ट्र न्यूज या संदर्भात वारंवार वृत्त प्रकाशित करत असताना देखील नागरिक सावधगिरी बाळगायला तयार नाहीत। चांदवड पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव किरण सुभाष साळवे असून याचे वय 33 वर्ष असून तो मनमाड येथील रहिवासी आहे। चांदवडला कोविड सेंटरच्या आवारात रुग्णांच्या नातेवाईकांना तुम्ही जर जास्त पैसे दिले तर रेमडेसिवीर उपलब्ध करून देतो असे सांगत व जास्त पैसे घेऊन काळा बाजार सुरू होता। याची प्राथमिक माहिती चांदवड शिवसेना शहर अध्यक्ष संदीप उगले तसेच पांडुरंग भळांगे व इतर सहकारी यांना मिळताच त्यांनी सापळा रचून या आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। या आरोपीकडून इंजेक्शनची चौकशी केली असता बाटलीमधील द्रव्य कोणते आहे हे तपासले असता डॉक्टर शशिकांत तेवडे यांनी सांगितले की हे केमिकल रुग्णांना भूल देण्यासाठी वापरले जाते आणि हे चुकूनही रक्तवाहिनीमधून हे केमिकल शरीरात गेले तर मेंदू आणि हृदयावर त्याचे घातक परिणाम होऊ शकतात, त्यामुळे रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो। म्हणजेच काही लोक पैशांच्या हव्यासापोटी लोकांच्या जीवाशी खेळत आहे। हे आज पुन्हा या प्रकरणातून उघडकीस आले आहे। या सर्व प्रकरणात प्रशासन झोपले आहे का आणि अजून असे किती प्रकार घडतील अशा लोकांनी जीवघेणा वृत्ती कधी बदलेल असा सवाल आता संतप्त झालेले चांदवडकर नागरिक उपस्थित करीत आहेत। या घटनेच्या अधिक माहितीसाठी आमचे चांदवड प्रतिनिधी वैभव भांबर यांनी चांदवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी समीर बारावरकर यांच्या संपर्क साधला। बघूयात काय म्हणाले समीर बारावरकर साहेब। मी समीर बारावरकर, चांदवड पोलीस स्टेशन। काल आम्ही एक आरोपी अरेस्ट केला आहे, त्याचं नाव आहे किरण साळवे। तो बनावट रेमडेसिवीरच्या नावाखाली मिसळत जाऊ शकत होता। त्यानंतर आपल्याला 12:30 वाजताच्या सुमारास आपले शहर अध्यक्ष आहेत शिवसेनेचे संदीप उगले यांनी माहिती कळवली। असं तात्काळ आपण सुद्धा ठिकाणी पथकासह जाऊन सुद्धा आरोपीस ताब्यात घेतले। आपल्याकडं तीन बाटल्या मिळाल्या की जो तो रेमडेसिवीर या नावाखाली विकणार होता, त्याचा आपण त्या धरती पंचनामा करून लगेच त्या ताब्यात घेऊन पोलिसात आणले व त्याच्यावर 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। तर गुन्हा दाखल करते आपण पुढे ड्रेस वगैरेची देखील चर्चा केली होती, त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केला आहे। त्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी वॉन्टेड आहे रोहित नावाचा, रोहित ढिंगे नावाचा, त्याचा आपण शोध घेणार आहोत। आज आरोपीला रिमांड कमी मान्य न्यायात हजर केलेलं आहे। सदरचे जे रॅकेट आहे त्या रॅकेटचा आपण पूर्ण पर्दाफाश करायचा, जे आरोपी म्हणतील ते सर्व आरोपींना आपण अटक करायची गरज ठेवली आहे। खरोखर अतिशय निंदनीय प्रकार आहे। प्रबंधुए महाराष्ट्र न्यूज तर्फे रुग्णांच्या नातेवाईकांना विनंती आहे की अशा लोकांपर्यंत सावधान राहा व सावधानकी बाळगा, पूर्ण शहानिशा करूनच औषधे खरेदी करावीत, कुठल्याही व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नका। प्रशासन या सर्व गोष्टींवर नियोजन करत आहे आणि आपण प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे हे प्रबंधुए महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आम्ही आवाहन करतो। प्रबंधुए महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव बांबर, चांदवड। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।